नाव माहिती, नाव सांगू शकता चार? जर पदाधिकारी वगैरे गेले म्हणताय तुम्हाला नाव माहिती आहेत का? नाशिककरांना नाव माहिती, नाशिक मध्ये शिवसेना जसीच्या करते, बरं का? दोन चार दलाल ठेकेदार इकडे तिकडे गेले असतील, पण प्रत्येक शिवसेनेचा प्रमुख पदाधिकारी आणि जमिनीवरची शिवसेना आणि शिवसेना जागेवरच आहे. मी माझ्या आयुष्याची सुरुवात पत्रकार म्हणून असते. राजकारणामधल्या अनेक पदांवर मी राहिलो, पक्षाचा नेता राहिलो, खासदार राहिलो, तरीही मी जगतो पत्रकार. रोज सकाळी उठतो, वृत्तपत्र वाचतो, सामनाच्या कार्यालयात जातो, अग्रलेख लिहितो, कुठे असलो तरी जगाच्या पाठी. पत्रकारिता हे काय? पत्रकारितेमध्ये खूप बदल होत जाताना मी पाहिले गेल्या 40-45 वर्षामध्ये. तरी मला असं वाटतं की या समाजामध्ये बदल करण्याची, बदल घडवण्याची ताकद ही पत्रकारिते. फक्त पत्रकारांचा कणा हा ताट असला पाहिजे. आणि जरी इलेक्ट्रॉनिक मीडिया तुमचा असला तरी स्वतःला पत्रकार मानणाऱ्याने हातात लेखणीही घेतलीच पाहिजे, तर तो पत्रकार. तर माझ्या शुभेच्छा आहेत या पत्रकार दिनानिमित्त. जे आजही पत्रकारिता हा धर्म म्हणून नक्कीच व्यवसाय आहे, पण तरी त्यात एक धर्म दडलेला आहे आणि त्या धर्मामुळे या देशामध्ये क्रांती होऊ शकली, मग या देशाला मिळालेलं स्वातंत्र्य असेल किंवा संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असेल, ह्या सगळ्या उलटा भारती या पत्रकारितेमुळे घडल्या. लोकमान्य टिळकांपासून ते महाराष्ट्रामध्ये आचार्य अत्रे आणि बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेसारखी जहाल संघटना, लेखणी कुंचला आणि वाणी ह्यातून निर्माण झालेली संघटना. सर, नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी आज अनेक पुन्हा. अच्छा, काय म्हणताय? नावं माहिती आहेत? नावं सांगू शकता चार? जर पदाधिकारी वगैरे गेले म्हणताय तुम्हाला नावं माहिती आहेत का? नाशिककरांना नावं माहीत नाही. काय असे हिरे गबाळे पकडतात, पदाधिकारी म्हणून प्रवेश करतात, दाखवतात. तुम्ही मला प्रश्न विचारत तुम्हाला नाव माहीत नाही. नाशिकमधली शिवसेना जशीच्या तशी, बरं का? दोन चार दलाल ठेकेदार इकडे तिकडे गेले असतील, पण प्रत्येक शिवसेनेचा प्रमुख पदाधिकारी आणि जमिनीवरची शिवसेना आणि शिवसेना ही जागेवरच आहे. मलाही माहीत नाही नावं. मी कोणते सांगवत गेले, कोण गेले, मलाच माहीत नाही ही नावं. आमच्या लोकांना माहीत नाही कोण गेले आहेत ते. पकडायचे मेंढर पकडायची आणि घेऊन जायची हाटिक खाण्यात. योगी आदित्यनाथ मुंबईमध्ये होते, 5 लाख कोटींची गुंतवणूक आहे. चांगली गोष्ट, चांगली गोष्ट. मी आज आमच्या सामनाच्या अग्रलेखात म्हटलं की योगी आदित्यनाथ यांच्याविषयी आम्हाला प्रेम आणि आदर आहे. आम्ही जेव्हा जेव्हा अयोध्येत गेलो, लखनौला गेलो, तेव्हा त्यांनी आमचा अत्यंत उत्तम रीतीने आदर सत्कार केला, आम्हाला मदत केली. आणि ते एक संतगृहस्थ आहेत, सद्गृहस्थ आहेत. राजकारण बाजूला ठेवा, जर मुंबईत येऊन त्यांच्या राज्यासाठी ते विकासाचं योगदान इथून घेऊन जात असतील, विकासाची गंगा जरी गंगा तिथे असली अलाहाबाद, तरी विकासाची गंगेचं जे मूळ आहे प्रवाह हा जर मुंबईतून जाणार असेल तर आम्ही स्वागत करतो. तर एवढं चिंताग्रस्त होण्याचं कारण नाही. संपूर्ण देशाचं पोट मुंबई भरत आहे. उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल, ओरिसा असेल, अनेक राज्य असतील, त्या राज्याची सगळी जनता इथे राहते आहे. आम्ही त्यांना सांभाळतोय प्रेमानं.